तुम्हाला यश नसते भावांनो, तोपर्यंत तुम्हाला गल्लीतला पुत्र सुद्धा ओळखत नसते. ज्या दिवशी तुम्हाला यश मिळते त्या दिवशी तुम्हाला खासदार आमदार तुमच्या घरी येऊन चहा पितो. ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तुम्हाला आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा. ज्या महाराष्ट्र भूमीत तुम्ही जन्मले असाल महाराष्ट्र भूमीच्या आज 1 मे महाराष्ट्र दिन. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत अपडेट्स तुम्हाला अशी आहे की तुम्ही यामध्ये मोटिवेशन किंवा महाराष्ट्र आपला कुठपर्यंत आहे ही भावना तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत समजेल. तर सक्सेस स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, की कालच एक न्यूज आली होती पेपरमध्ये. न्यूज अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, चिखली तालुक्यातील अंचरवाडीला अमोल होणार उपजिल्हा अधिकारी. म्हणजे चिखली जी आहे महाराष्ट्रामधील चिखली, इथं तर खेडेगाव अंचरवाडी, या अंचरवाडीमधला जो अमोल नावाचा मुलगा आहे तो उपजिल्हा अधिकारी होणार असं MPSC तो राज्यात आठवा आलेला आहे. आणि संघर्ष गाथा वाचून तुम्ही सुद्धा त्याला शाबासरी पठ्ठ्या हेच वाक्य ब्रीजवाक्य तुमचं राहणार आहे. म्हणून या महाराष्ट्र दिनानिमित्त अमोलची गोष्ट जी आहे, अमोलचं परिश्रम, ज्या मेहनतीने ज्या चिकाटीने तो घडला ते चिकाटी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, की संघर्षाची गाथा, एक टीचर होते की टीचर ते वाक्य म्हणायचे की बघा बा यूट्यूबर लोकांसाठी ते वाक्य होतं की व्हिडिओ बनवत असताना असे व्हिडिओ बनवा की ज्याचा फायदा जो आहे तो दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचला गेला पाहिजे. का पोचला गेला पाहिजे? कारण की त्याच्यातून त्याला ऊर्जा निघालेली पाहिजे. नाही तर आलतू फालतू व्हिडिओ टाकून त्यामध्ये काही होत नाही. परंतु असा एक व्हिडिओ पाहिजे की ज्यातून मोटिवेशन जे आहे ते विद्यार्थ्यांना पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना समजून घेणे आणि त्यावर कार्य करणे. भलेही तुमचे व्ह्यूज येऊ ना येऊ, परंतु तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की व्ह्यूज येऊ की ना येऊ, परंतु विद्यार्थ्यांना मोटिवेटेड करणे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न वारंवार उचलणे, हाच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्याच चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी व्हिडिओ बनवत आलो. विद्यार्थी मित्रांनो, संघर्षाची गाथा बघा की चिखली तालुक्यातील अंचलवाडी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, अमोल जनार्दन परिहारा हा तरुण आता उपजिल्हा अधिकारी होणार आहे. ही बातमी आली होती काल 29 एप्रिलला लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा राज्यातून 8वा क्रमांक मिळवून त्याने मोठे यश संपादन करीत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 29 एप्रिलला तो रिझल्ट आला आणि रिझल्ट आता आल्यावर जसं अमोलने बघितलं तसं आई वडील आणि अमोल आणि अमोलच्या भावाचं जे स्वप्न होतं, जे स्वप्न जे अमोलने पूर्ण केलं त्या स्वप्नाला कुठेतरी भागीदार म्हणून अमोलच्या यशाचं पूर्ण कौतुक या ते कौतुक करण्यात आलेलं, पूर्ण महाराष्ट्रामधून कौतुक चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी समर्पित प्रयत्न केले की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच अमोलने दाखवून दिले आहे. कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की हे म्हणजे अचानक UPSC चा अमोलचा व्हिडिओ का पब्लिश होत आहे त्याचं कारण तुम्हाला नंतर जेव्हा मी हे हेडलाईन वाचेल किंवा पूर्णपणे वाचेल तेव्हा तुम्हाला पूर्ण समजून जाईल की हे कारण का मी सांगत आहे तुम्हाला. कारण आपलं जे चॅनल आहे ते टेक्निकल एज्युकेशनशी रिलेटेड आहे. टेक्निकल एज्युकेशनचाच हा मुलगा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेला आहे. एका जिल्हा परिषद शिक्षक वजा शेतकऱ्याचा मुलगा असलेला अमोलने मिळवले यश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अमोलचं शिक्षण कसं झालं? तर पहिली ते चौथी म्हणजे अंचरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत, त्याच नंतर 5वी ते 7वी गावातील म्हणजे गावातच त्यांच्या खेड्यातच विद्यालय असेल श्री शिवाजी विद्यालय, अमोलचे शिक्षण झाले. वर्गात आधीपासूनच अमोल फार हुशार होता यामध्ये सांगण्यात येत आहे. आणि चिखलीच्या आदर्श विद्यालयात तो शिकला. घरासाठी आर्थिक योगदान देता यावे म्हणून इंजिनिअरिंग व्हायचे स्वप्न पुराशी बाळगून तो औरंगाबादला त्याने 11वी 12वी पूर्ण केली. आणि त्यानंतर श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव इथे त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण केले. ही गोष्ट जी आहे ती या कॉलेजसाठी म्हणजे औरंगाबादच्या ज्या तो कॉलेजमध्ये शिकायला होता 11वी 12वी तिथं आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे महाराष्ट्रातलं नामवंत कॉलेजेस आहेत ज्यामध्ये असंख्य जसे विद्यार्थी आहे की जे मोठ्या पोस्टपर्यंत पोहोचलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमधून त्या कॉलेजमधून हा विद्यार्थी शिकलेला आहे. ही त्या कॉलेजसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि त्याच कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही आहे हे सुद्धा आम्हाला अभिमान आहे. त्याचनंतर 2012ला जसं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण केलं त्यानंतर 4 वर्षे त्याने पुण्यातील एका कंपनीमध्ये काम केलं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचनंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. हे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत
त्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगची स्टडी करत आहे, त्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन जे आहे ते मोटिवेशन या व्हिडिओच्या माध्यमात मिळणार आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. तयारी करत असताना चांगली मिळालेली नोकरी सुद्धा सोडल्यामुळे आर्थिक अडचणी येत होत्या, कारण की चार वर्ष जॉब केला, चार वर्षानंतर विचार करण्यात आला की नाही यामध्ये सॅटिस्फिकेशन नाही आहे. जो त्याला आतून एमपीएससी यूपीएससी करायची असते त्याला कुठपर्यंत पोस्टपर्यंत जाऊ द्या, डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या पोस्टला जोपर्यंत हात लावत नाही, जोपर्यंत अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्याच्या मनाला समाधान मिळत नाही. आणि ती शक्ती ते कार्य असं कोराची नसते बाबांनो, त्यासाठी शिकाटेंची मेहनत असणारा, त्यासाठी ते प्रेम हृदयात असणारा असाच विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी यशापर्यंत पोहोचते. त्यातून तुम्ही बघत असाल की लाखो विद्यार्थी जे आहेत यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करतात, मात्र यश जे आहे ते त्यालाच मिळते ज्याच्या मनात एमपीएससी आणि यूपीएससी रुजलेली असते. यश का मिळत असते, कारण की भरपूर असं मी पाहा ना किती विद्यार्थी आहे की ज्यामध्ये असे हुशार विद्यार्थी आहे की त्यांना एकदम हुशार विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु एमपीएससी यूपीएससी जर विद्यार्थी तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये असे सुद्धा विद्यार्थी आहे की जे 12वी आणि 10वीमध्ये नापास सुद्धा झालेले आहे. म्हणून यश जे आहे ते यश पूर्णपणे जे आहे ते तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला शिकाटी आणि मेहनत या दोन गोष्टी लागतील. तर त्यानंतर सांगितलं आहे की मात्र अमोलने नोकरी सोडल्याने आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी अतुलने जॉब केला, म्हणजे अतुल हा त्याचा भाऊ होता, घरात लहान भाऊ असलेला अतुलने बीएससी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आणि तोही बँकिंगची तयारी करत होता. मात्र अमोलने नोकरी सोडल्याने आर्थिक ताळमेळ बसण्यासाठी अतुलने जॉबची सुरुवात केली आणि लायना भावाने मोठ्या भावाला शिकवायला सुरुवात केली. जसं लायना भाऊ मोठ्या भावाला पैसे पुरवायचा आणि त्याच माध्यमातून जे आहे ते अमोलचं शिक्षण पुढे भविष्यामध्ये चालू राहिलं. दरम्यानच्या काळात अमोलने जिद्दीने अभ्यास केला, सण उत्सव दिवाळी सर्व काही विसरून त्याने ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतर आधी लहानाचे लग्न करायचे ठरवले, म्हणजे लहानाचं लग्न तुम्ही करून घ्यावं असं अमोलने सांगितलं. आणि लहान भाऊ अतुलच्या साखरपुड्याला, म्हणजे जे साखरपुडा ज्याला आपण साक्षीगंध किंवा नामुक कुकू म्हणतात काही ठिकाणी त्याला, तर तो कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहू शकला नाही त्या कार्यक्रमाला. आणि लग्नासाठी केवळ 3 दिवस तो फक्त गावात राहिला, म्हणजे याहून त्याची क्षमता जी आहे ती क्षमता ओळख होते. आणि याआधी 2 वेळेस त्याने राज्यसेवा परीक्षा दिली होती, मात्र तो अपयश आली त्याला, म्हणजे 2 वेळेस त्याला अपयश आले. आणि मात्र आता 3र्या प्रयत्नात यश मिळालेच हे मनाशी ठरवून त्याने प्रचंड अभ्यास केला. अभ्यासात कमालीचे सातत्य असल्याने त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. लागलेल्या निकालात त्याने राज्यातून आणि DTA प्रवर्गातून, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रवर्ग राहतात, जसे DTA प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवत दंतनेत यश संपादन केले. राज्यात तो 8वा आला, त्यानंतर DTA वर्गातून तो पहिला आला. आणि याच नंतर निकाल लागल्यानंतर त्याने घरी आई वडिलांना फोन लावून कळवले, तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि या आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता ही लायना भावाची प्रतिक्रिया होती. आणि अमोलच्या गावाकडील मित्राची फटाके फोडून जल्लोष साजरा केला. फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यासारखीच ही गोष्ट आहे. काही विद्यार्थी भेटतात, विद्यार्थी म्हणजे आता आम्ही सुद्धा विद्यार्थी लेवललाच आहे, परंतु काही असे मित्र भेटतात की जे म्हणतात बा अभ्यासच होत नाही, एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा, इंजिनिअरिंगचा एवढा लोकडायची आहे, तर भाऊ त्याला चिकाटी लागते, मेहनत लागते, मेहनत आणि चिकाटीशिवाय तोच पर्याय सिद्ध केला जाऊ शकते. त्यानुसार जर तुम्ही म्हणत असाल की परिश्रम द्यायचे नंतर करू, उद्या करू परवा करू, तर उद्या आणि परवा कधी येत नसते, जे करायचं असते ते आजच असते आणि आज जो करते तोच महत्त्वाचा ठरते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीला गावात नसलेल्या अमोलने यशाची आता मात्र गावात दिवाळी साजरी केली आहे, म्हणजे गेल्या 3-4 दिवाळी तो नव्हता, परंतु गावात दिवाळी साजरी त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला यश नसते भावांनो, तोपर्यंत तुम्हाला गल्लीतलं पुत्र सुद्धा ओळखत नसते. ज्या दिवशी तुम्हाला यश मिळते त्या दिवशी तुम्हाला खासदार आमदार तुमच्या घरी येऊन चहा पितो, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्यानंतर प्रशासकीय सेवेत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करायचे आहे त्याला चांगली माहिती आहे, म्हणजे माहिती आहे की किंवा प्रशासकीय व्यवस्था प्रशासकीय काम सामान्य नागरिक कोणाला, ज्यामध्ये कष्टकरी, कामधारी, शेतकरी, मजूर, कारकरी, शेतकरी, जे काही आपले शेतकरी आहेत, दलित आहे, त्यांना कामगारांच्या कामगारांना लक्ष ठेवून जे आहे ते काम करण्यात राज्यसेवा परीक्षेत यश मिळाले आणि आता खऱ्या परीक्षेची सुरुवात आहे. आणि या यशाचे श्रेय आई वडिलांनी आणि लहान भावाची अशी प्रतिक्रिया सुद्धा अमोलने दिली होती. हे न्यूज जे आहे ते ही न्यूज बुलढाणा न्यूज पेपरला सुद्धा आलेली आहे, बाकीचे सर्व न्यूज पेपरला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दंतनेत यश स्थापन केलं ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे.
आता या व्हिडिओच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ जर पोहोचला अमोलपर्यंत तर अमोलला माझं एवढंच सांगणं आहे की जे कष्टकरी आहे जे कामकरी आहे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी काही ना काही करा. कारण की काल जयंती झाली 30 एप्रिलला, तुम्ही बघितलं असेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची जयंती आली. तर तुकडोजी महाराज सांगत होते की त्यांचं एक भजन आहे की ए दिन बंधो सुनो हमारी किसान का कब भला करोगे, एक त्यांचं भजन आहे. मस्त भजन होतं ते की ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा सांगल्या की कशा प्रकारे शेतकऱ्याच्या व्यथा आहे. तुम्ही येऊन इथं जे प्रशासकीय अधिकारी आहे किंवा जेही राजकारणी अधिकारी असो किंवा जेही मंत्री संत्रीमंत्री असो त्यांना एक त्यांनी सांगितलं आहे की ए दिन बंधू, दिन बंधू म्हणजे तुम्ही सुनो हमारे किसान का कब भला करोगे. गुलामी थी था वतन हमारा, म्हणजे जेव्हा गुलामीत आपला वतन होता तभी से रोता किसान सारा, म्हणजे तेव्हापासून किसान आतापर्यंत त्याला रडलंच त्याच्या यशस्वी आलेला आहे. अभी तो हालत बडी बुरी आहे कभी तो इधर तुम देखा करोगे, म्हणजे आता पहिल्यापेक्षा सुद्धा हालत बुरी आहे आणि इथं तुम्ही कधीतरी बघा. हा संदेश जो आहे राष्ट्रवादी तुकडोजी महाराजांनी दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून अमोल जे आहे ते अमोल यशाचं सार्थ करेल आणि येणाऱ्या काळात जे आहे ते शेतकऱ्यासाठी कामगार कशासाठी आणि दलित वर्गासाठी जो काम करेल आणि कामाच्या मूल्याने त्याने महाराष्ट्र ओळखला महाराष्ट्र पेजविला. जसं की आपले भरपूर अधिकारी जे आहेत महाराष्ट्रामधून गरीब कुटुंबातून गेलेला, कारण की गरीब कुटुंबातलाच विद्यार्थ्याला ती जाणीव असते, त्या परिस्थितीची जाणीव असते जी शहरी भागात असलेल्या विद्यार्थ्याला नसते. तीच गरीब विद्यार्थ्याला खेड्यातल्या विद्यार्थ्याला ती जाणीव असते की त्याला कशा प्रकारे काम करायचं आहे. प्रशासकीय विभागामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणकोणते मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्याला सामावून ठेवायचे आहे आणि त्याचनुसार ते काम जे आहे काम करायचं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र दिन आज महाराष्ट्र दिन आपल्या महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. जसं की माझं एक सजेशन असेल तुम्हाला की इतर टाइमपास व्हिडिओ बघितल्यापेक्षा आज महाराष्ट्र दिन आपल्या जर महाराष्ट्रविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर चांगले चांगले यूट्यूबर चॅनल जे आहेत यूट्यूबर्स आहे त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही चॅनल बघा. नाहीतर त्यात तुम्हाला कसं आहे ते फेसबुक आणि व्हॉट्सअप तुम्हाला जे आहे की नाही एकदम डिमोटिवेट करून टाकते. विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलला तुम्ही चांगला उपयोग जर केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा तो येणाऱ्या काळात होईल. नाहीतर वाईट उपयोग जर केला तर तुम्हाला बर्बादीच्या मार्गावर नेण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणून चांगले व्हिडिओज बघा, ज्या व्हिडिओज तुम्हाला आवडतात त्याला शेअर करा, लाईक करा. व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सुद्धा काही ना काही मोटिवेट जर तुम्ही झाला असाल, तुम्हाला अपडेट्स मिळाले असेल राज्यातील MPSC UPSC जो कोणताही प्रश्न असो आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मला सांगणार आहे की जर तुम्हाला MPSC काही अभ्यास करायचा असेल, तुम्हाला सुरुवात कशी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. सुरुवातीचे मार्गदर्शन जे आहे ते असे अनेक शिक्षक जे आहेत ते शिक्षक आपल्या परिचयाचे आहे, त्यांच्या माध्यमातून नोट्स त्यांच्या माध्यमातून अभ्यासाचा सुरुवात. कारण की भरपूर जर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला नोट्स वगैरे किंवा पुस्तक वगैरे भरपूर मिळते परंतु सुरुवात कशी करायची, सुरुवात तुम्हाला कोणी सांगणार नाही, सुरुवात कशी करायची आणि सुरुवात महत्त्वाची असते. शेवट महत्त्वाचा नसतो, सुरुवात महत्त्वाची असतो. शेवट तर आधीच असतो, आरंभ आहे प्रचंड बोले मस्त पोटी ते गाणं जर तुम्ही बघितलं असेल की ते ऐकत जा रोज असे गाणे जे आहे ते गाणे ऐकत जा म्हणून तुम्हाला मोटिवेटेड जे आहे मोटिवेटेड सॉन्ग जे आहे ते नेहमी ऐकायचे प्रमाण ऐकायचं. आजकालचा विद्यार्थी ते सर्व सोडून दिलेला आहे, कोणत्याही फालतू गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट जाऊन इंटरेस्ट वाढलेला आहे. परंतु एवढं सांगणं आहे की असू द्या, फक्त तुमचे जे कार्य आहे ते ध्येय जे आहे ते तुम्हाला परिश्रम जे आहे ते परिश्रम करायचेच आहे. कोणी हुशार आहे किंवा जो 24 तास अभ्यास करतो 22 तास अभ्यास करतो तोच विद्यार्थी UPSC आणि MPSC काढतो, हा मनातून संग्रह काढून द्या. अभ्यास तुम्हाला हार्डवर्क नाही करायचा, तुम्हाला स्मार्टवर्क करायचा आहे. आणि तुम्हाला यशाची पायरी जर गाठायची असेल तर हे अपयश जे आहे ते अपयश तुम्हाला मिळतच असतो, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हटलं जाते. अपयश या विद्यार्थ्याला सुद्धा 2 वेळा मिळालं म्हणून अपयशातून तो शिकला आणि नंतर यशाची पायरी त्या यशाची पायरी त्याने गाठली. तर त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो आणि व्हिडिओच्या नंतर नेक्स्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेट करणे आणि इंजिनिअरिंग रिलेटेड UPSC अभ्यास जो आहे तो अभ्यासाचा विद्यार्थी कसा आहे, इंजिनिअरिंगसुद्धा आणि UPSC दोन्ही मार्ग जे आहेत ते दोन्ही मार्ग अवलंबून करेल. कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये थोडसा वेळ तुम्हाला एक चॅनल पाहायला मिळेल की जिथं कॉम्पिटिशन चालवलं जाईल, म्हणजे ज्यामधून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहेत ते जास्तीत जास्त ज्या विद्यार्थी घरच्या परिस्थितीमुळे ते जर इंजिनिअरिंगने कळले असेल आणि त्याला जर त्यांना जर आता वाटत असेल की मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचं काम जे आहे ते माध्यम जे आहे ते ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशन करण्याचं काम व्हॉट्सअप येऊन करेल आणि येणाऱ्या काळात माझा विद्यार्थी सशक्त करण्याचं काम सुद्धा मी करेल. याच माध्यमातून एवढं सांगतो आणि इथंच माझा व्हिडिओ सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा, गजा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रासाठी लढलेल्या तमाम जे युग पुरुष आहेत
त्या युग पुरुषाला सलाम आणि येणारा सुद्धा युग पुरुष राहतील येणारे सुद्धा पिढे जे राहतील ते महाराष्ट्रासाठी घडवण्याचं काम जे आहे ते घडवण्याचं काम आम्ही करू. भलेही त्याला रिस्पॉन्स कमी मिळाला तरी चालेल, परंतु योग्य मार्गदर्शन देणे हे विद्यार्थ्यांना आम्ही बंधनकारक ठेवू आणि महाराष्ट्र घडवण्याचं काम सुद्धा आणि देश घडवण्याचं काम सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही करू. जय हिंद.